जय श्री माता दी। जय श्री माताजी। ताई आपण गेल्या आठवड्यामध्ये जो एक्सपिरियन्स विथ डिवाइन लव पार्ट 12वा आपण घेतलेला होता की ज्याच्यामध्ये आपले ऑस्ट्रेलियन सहयोगी लिसा आंटी यांनी त्यांचे अनुभव सांगितले होते, आणि तो जो संपूर्ण इंटरव्ह्यू तुम्ही कंडक्ट केलेला होता, तुम्ही तो घेतलेला होता, तर त्याबद्दलच आम्हा सर्वांना माहिती हवी होती की कशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू झाला, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी त्यांनी सांगितल्या, तर काय हाँ, त्यांच्या इंट्रोडक्शन बद्दल थोडंसं सांगाल का की काय नक्की त्यांचं नाव, कुठून होत्या त्या, कसा फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे याबद्दल थोडंसं सांगाल का सर्वांना? ओके। जय श्री माताजी। लीजा बॅरन आंटी ह्या मूळच्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत। मिकासो म्हणून एक गाव आहे तिथे छोटं, तर त्या प्रॉपर त्या गावातल्या आहेत। आणि त्यांच्या प्रायमरी स्कूल टीचर म्हणून त्यांनी काम केलं होतं। आता त्यांचं 8 63 आहे। आणखीन त्यांची सहयोगाची सुरुवात ही 90 मध्ये झाली आहे। तर त्या म्हटल्या की त्यांच्या जन्मापासून त्यांची आजी, त्यांचे आई वडील यांना अध्यात्माची आवड होती। त्यातल्या त्यात त्यांच्या आजीला जास्त आवड होती, कारण जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या पायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, मेडिकल प्रॉब्लेम, कंजेनायटल प्रॉब्लेम। तर त्यामुळे त्या चालू शकत नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांची आजी सतत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, मदर मेरीसाठी, की त्याने कसंही करून चमत्कार होऊ दे आणि त्या मुलीला चालता येऊ दे म्हणून। त्यामुळे त्यांची आजी, त्यांची आई सतत प्रार्थना, प्रेयर अशा करत राहायच्या मुलाला। आणि त्यांना ते विश्वास होता की परमेश्वराच्या कृपेत काहीतरी चमत्कार होणार आणि ही मुलगी चालणार। मी ते तसंच झालं की त्या लहानपणी त्यांना चालता येत नव्हतं, पण त्याच्यानंतर मिरॅक्युलसली त्या चालू लागल्या। आणि तेव्हा छोटेपणी बालपणी त्यांचा अध्यात्माची बेस होती, पण जशा त्या मोठ्या होत गेल्या तसं त्यांचा अध्यात्माची जो पाया होता ना, तो कुठेतरी लूज झाला आणि त्या अध्यात्मापासून दूर होत गेलं। आणि मग जसं 16 एज मध्ये किंवा टीनेजर्स होत एज मध्ये त्यांचा त्या मग ड्रिंकिंग, स्मोकिंग, बीच वर जाणं, जसं पाश्चात्य देशात वेस्टर्न कंट्रीज मध्ये मुलं मोठी झाल्यावर करतात, तसंच त्यांना पण त्या पण त्या संस्कृतीचा एक भाग होऊन गेला होता। पण त्यांना मनात कुठेतरी असं सारखं वाटत होतं की नाही, मी हे सगळं चाललंय माझं, पण माझा आत्मा खुश नाहीये, मी ह्या गोष्टींमध्ये आनंद शोधतीये पण मला आनंद मिळत नाहीये, असं त्यांच्या सारखं मनात यायचं। तरी त्या समुद्र किनारेवर जायच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींबरोबर, आणि मग त्यांचं ते वेस्टर्न म्युझिक, डॅन्स आणि स्मोकिंग, ड्रिंकिंग हे सगळं चालू असायचं, पण त्या मनातून सॅटिस्फाईड नव्हत्या, खुश नव्हत्या। मग एक दिवस म्हटलं की कुठल्या तरी एका मित्राने ज्याला म्हणजे जो सहयोग नव्हता करत, पण त्यानं त्या एक न्यूज पेपर मध्ये त्यांना ऍड दाखवली सहयोगाबद्दल, सहयोगाची पब्लिक प्रोग्राम होणार आहे आणि तुला जायचं असेल, इंटरेस्टेड असेल तर तू जा, मी काय जाणार नाही असं म्हणून त्यांना स्पष्ट त्यांना सांगितलं होतं। आणि तो त्यावेळेस 90s मध्ये त्यावेळेस त्यांनी त्यांना ते वाटलं बघितल्यानंतर, आणि त्या म्हटलं की मी टीव्ही वर पण कॉन्फिडन्स असा झाला की योगायोग झाला की मी अशी माताजींना साडी घालून आणि त्यांचं ते जेव्हा इंटरव्ह्यू चालू होता त्या सांगत होत्या टीव्हीवर, त्यावेळेस श्री माताजी बोलल्या होते की तुम्हाला वर्ल्डला वापरायचंय असं म्हणून बोलल्या होत्या। आणि निविता आंटीला पण लहानपणापासून नेहमी एक इच्छा असायची की आपण समाज टू सेव्ह द वर्ल्ड, हा शब्द त्यांनी वापरला की ह्या प्लॅनेटला मला सेव्ह करायचंय, मला ह्या समाजाला सेव्ह करायचं असं म्हणे मला कायम मनात यायचं। आणि जेव्हा म्हणे माझ्या मनातली गोष्ट ह्या समोरच्या लेडी म्हणजे माताजी टीव्हीवर बोलल्या, त्यावेळेला म्हणे मला ते एकदम स्ट्राईक झालं अशा त्या म्हटल्या। आणि मग त्या प्रोग्रामला गेले आणि नंतर त्यांनी तिथं रिअलायझेशन घेतलं आणि तेव्हापासून 90s पासून त्यांची सहयोगाची सुरुवात झाली। अच्छा, म्हणजे म्हणजे लहानपणापासूनच ते शोधत होत्या, म्हणजे शोधक होत्या त्याच्यामुळे कदाचित, शोधक होत्या। आणि बरेच वेळा हे पण आहे की जे कोणी सहयोगी झालेला होत, म्हणजे आपण आपल्याला सर्वांना सहयोग मिळालाय, ते सर्वजण काही ना काहीतरी शोधत होते, आणि ते शोधण्याचा जो काही शेवट आहे, हा,
त्या शोधण्याचा जो काही शेवट आहे तो शेवट हा संयोगातून झालेला आहे की तिथं सगळं थांबलेलं आहे आपला हाँ शोध, तसंच त्यांच्यासोबत हो, झालं. कारण त्या पण तेच म्हटलं की म्हणे मी सगळं मित्रमैत्रिणींबरोबर जायचे, मजा करायचे, एन्जॉय करायचे, पण तरी पण माझं असं वाटत होतं की माझा आत्मा माझ्या स्वतःच्या घरातच नाहीये काय. म्हणजे ह्या शब्दात त्या बोला, माय स्पिरिट इज नॉट इन माय ओन हाऊस असं म्हणे मला सारखं वाटतायचं. पण जेव्हा संयोगात आले आणि पहिल्यांदा त्यांनी शिव माताजीने जेव्हा बघितलं, रिअलायझेशन घेतलं, त्यावेळेस त्यांना वाटलं की अरे नाही, हेच मी शोधत होते, हेच माझ्या आत्म्याला, माझ्या स्पिरिटला हेच पाहिजे होतं. आणि तेव्हापासून त्या म्हणतात त्या क्षणापासून त्यांचं ड्रिंकिंग, स्मोकिंग आणि जे जे काय वाईट मित्रमैत्रिणींबरोबर बीचवर जाणं होतं ते सगळं त्यांचं स्टॉप झालं. आणि ह्याची ह्याचा सगळ्यात जास्त आनंद त्या सांगत होत्या की माझ्या आई वडिलांना झालं. कारण म्हणजे जेव्हा त्यांचं त्या दरम्यान त्यांचं लग्न झालं होतं, त्यांना एक मुलगी झाली होती आणि त्यांचं डिवोर्स झालं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांना नेहमी काळजी वाटायची की आता तिथं काय होणार, एक मुलगी आहे यांच्यासोबत. पण बरोबर त्यांना त्या मुवमेंटला त्याच्या आधी त्या वेळेत सहयोग मिळाला, त्या अध्यात्माकडे वळल्या गेल्या आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या वाईट गोष्टी त्यांच्या सुटल्या. त्याच्यामुळे त्यांचे आई वडील आजी त्या म्हणाले खूप सॅटिस्फाईड झाले की चला ह्यांना चांगला मार्ग मिळाला आपल्या मुलीला आणि आता ती इतकी जॉयस आहे. ते त्या म्हणाले की ज्यापासून मी जागृती घेतली तेव्हापासून मला इतकं जॉयस आनंदी वाटतंय की आज त्यावेळेस म्हणजे मला तो जॉय नेहमी फील होतो आणि एका क्षणात सगळ्या वाईट गोष्टीने सुटून गेलं. आज त्यांचं 63 आहे, पण जेव्हा त्यांच्याशी मी बोलत होते किंवा त्यांनी फोटो पण पाठवलं होतं तर तेव्हा कळलं की अरे त्या एवढ्या 63 असून एवढ्या ऍक्टिव्ह आणि जॉयस आणि त्या डायनॅमिक पर्सनॅलिटी वाटलं. अच्छा, पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ते शोधत होत्या, तर मग त्यांनी असे कोणते इतर मार्ग बघितले का किंवा ट्राय केला का, प्रयत्न केला का की इतर मार्गातून सुद्धा आपल्याला ते मिळेल असं असं काही त्यांनी प्रयत्न केलेला होता का? नाही नाही नाही, त्यांनी त्याचा काहीच प्रयत्न केला नव्हता. कारण त्या काय म्हणाल्या की त्यांचे आई वडील किंवा त्यांची आजी ही कॅथलिक चर्च मध्ये जायची, त्यामुळे त्यांच्यावर ते त्याचे संस्कार जास्त होते कॅथलिक चर्चचे आणि मदर मेरीला त्या त्यांची आजी त्यांची आई मानायची. त्याच्यामुळे म्हणे मला पण मदर मेरी बद्दलच आशा होती आणि त्यामुळे मी दुसऱ्या कुठल्या गुरुकडे किंवा दुसरं काय अध्यात्माचा मार्ग निवडला नाही. आणि श्री माताजींनी मला ह्या पहिल्या भेटल्या त्या श्री माताजीच भेटल्या, त्याच्यामुळे म्हणे मला सोपं झालं संयोगात येणं आणि सेटल होणं. अच्छा, पण मग आणि त्या ह्या पण म्हटलं की मला एकदम होली स्पिरिटला कनेक्टेड सारखं झालं. कारण त्या ऍज अ कॅथलिक असल्यामुळे ते म्हणाले आम्ही पहिल्यापासून होली स्पिरिटला मानत आलो. माझी आजी पण त्यांची आजी पण सांगायची की होली स्पिरिट आहे. त्यामुळे म्हणाले की जेव्हा श्री माताजी भेटल्या जागृती झाली तेव्हा मला कळलं की ह्या होली स्पिरिट आहे आणि आपल्याला आपल्या मदर मेरी आपल्याला आपली मदर मेरी सापडली. आणि मग सगळ्या नेगेटिव्ह फिलिंग सगळं त्यांचं गेलं आणि त्या जॉयस आणि संयोगामध्ये त्यांना इंटरेस्ट आणि आनंद वाटेला. अच्छा, पण मग जेव्हा त्यांनी श्रीमाताईंना पहिल्यांदा पाहिलं तर काय ती भावना होती? कारण म्हणतात ना की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे एक अशी गोष्ट आहे की म्हणतात ना की श्रीमाताईने बघितल्यानंतरची काही जाणीव आहे, जो काही अनुभव आहे तो अफलातून आहे आणि हे सर्वांसोबत आहे म्हणजे घडलेलं आहे. तसंच यांच्यासोबत सुद्धा असं काही झालं का किंवा काय त्यांची भावना होती जेव्हा श्रीमाताईने पाहिलं? त्या म्हटल्या की साक्षात समोरासमोर त्यांनी श्री माताजीने एअरपोर्टवर पाहिलं. त्या एअरपोर्टवर श्री माताजी आल्या होत्या त्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्यावेळेस म्हणायला लागल्या मी पण त्या पण तिथे गेल्या होत्या आणि श्री माताजींना फ्लावर घेऊन. आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा श्री माताजींकडे पाहिलं तर त्यावेळेला त्या म्हटल्या की मला एकदम जॉयस फील झालं. आणखीन ते स्पीचलेस काय शब्दच येईन. आणि श्री माताजी जशा जवळ आल्या तसं त्यांनी जवळ आल्यानंतर त्यांचं पाठीवर थोपटलं त्यांना आणि त्यामुळे माझ्या डोळ्यातनं नुसते अश्रू येत होते आणि मी फक्त मन आणि मन श्री माताजींना नुसतं थँक्यू म्हणत होते, आभार मानत होते की श्री माताजी खूप खूप धन्यवाद मला तुम्ही भेटलात आणि मला तुम्ही घेतलं. त्या हे पण म्हटलं की हे सगळं श्री माताजींना माहिती असतं पण तरी पण मी हे सगळं माझ्या मनात चालू होतं आणि फक्त हृदय भरून आलं होतं. अच्छा, पण मग
पण मग जसं सांगितलेलं होतं की कॅथलिक चर्च कॅथलिक धर्मातून सहयोगामध्ये येणं म्हणजे पूर्णपणे धर्म बदलणं, तर हे करत असताना असं काही त्यांना काही प्रॉब्लेम्स आले नाहीत का? म्हणतात ना की फॅमिली बॅकग्राऊंड कडून म्हणजे नातेवाईकांकडून मित्रांकडून किंवा जिथं काम करत होत्या तिकडून असं त्यांना काही कोणत्या गोष्टीचा असा विरोध किंवा काही त्रास वगैरे सहन करावा लागला का? नाही, पण त्या म्हटलं की पहिली गोष्ट ही झाली की त्यांचं जे आधीचं लाईफस्टाईल होतं ते बदलण्याबरोबर त्यांच्या घरच्यांच्या सगळ्या वाईट गोष्टी पाश्चात्य देशांमध्ये ज्या फॉलो करतात त्या सगळ्या आणि ती चांगल्या मार्गाला लागली. म्हणजे ह्या सगळ्या वाईट गोष्टी कुठल्यामुळे म्हणायला लागली, म्हणजे घरच्या अर्धी खुश त्याच्यामध्येच झाले की अरे हाऊ शी चेंज. आणि त्या म्हणायला लागली की माझं नेहमी ओपन माइंडेड स्वभाव आहे, मी ओपन माइंड करून एक्सेप्ट करते गोष्टी. आणि मग त्या एक्सेप्ट झाले मग त्या लाईफ लॉंग टिकवून ठेवते. त्या म्हणाले की माझे घरचे सहयोगात त्यांची आई किंवा वडील पटकन सहयोगात नाही आले, पण त्यांनी कधी त्यांना विरोध नाही केला कारण त्यांच्या बाबतीत सगळ्या जशाशी माताजी भेटल्या किंवा रिअलायझेशन घेतलं तशा सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत गेल्या. त्यांना पहिल्यांदा टेम्पररी छोट्याशा त्या निकासो गावामध्ये टेम्पररी नोकरी होती टीचरची, त्यामुळे जसे सहयोगात आल्यानंतर त्यांची नोकरी परमनंट झाली. त्या म्हणाल्या की मी जशाशी माताजींना जसं प्रार्थना केली होती की मला मला ज्या सिटीमध्ये पाहिजे त्याच सिटीमध्ये जॉब मिळाला, तो पण परमनंट मिळाला. त्यांना शिकवायला मुलांना आवडत होतं त्यामुळे टीचरचा जॉब म्हणूनच त्या परमनंट टीचर म्हणून तिथे रिझ्यूम झाल्या. आणि फायनान्शियली पण म्हणायला लागले माझ्या सिच्युएशन त्यांचं इम्प्रूव्ह होत गेलं. त्याच्यामुळे म्हणायला लागले सगळ्यांचा नकळत आजूबाजूंच्या नातेवाईकांचा यांचा विश्वास बसत गेला की अरे त्यांच्या हिच्या बाबतीत चांगल्या गोष्टी व्हायला लागल्यात सहयोगात आल्यानंतर. त्यामुळे त्यांना कोणी अडवलं नाही, पण त्यांनी कॅथलिक चर्चमध्ये त्यांनी जाणं बंद केलं. त्या फक्त मग सहयोगात फॉलो करत होत्या. त्यांची आजी त्यांची आई चर्चमध्ये जात होती, पण त्यांनी यांना कधी अडवलं नाही. अच्छा छान. मग परत कधी म्हणतात ना की भारताबद्दल सहयोग्यांच्या मनामध्ये कमालीची एक कुतूहलता असते, तर त्यांनी भारताबद्दल असं काही ऐकलेलं होतं का? हो, त्यांनी त्या सहयोगात आल्यानंतर ऍक्च्युली त्यांच्या गावामध्ये तेव्हा सहयोगी नव्हते, पण ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये पण त्यांनी कार्यक्रमाला वगैरे त्या जायच्या पब्लिक प्रोग्रामच्या. पण जेव्हा त्या बाकीच्या सहयोग्यांना भेटल्या होत्या आणि भारताबद्दल त्यांनी ऐकलं होतं, इंडियन क्लासिकल म्युझिक त्यांना आवडतं, इंडियन कल्चर, इंडियन आर्ट, हे सगळं त्यांनी ऐकलं होतं. त्यामुळे त्यांची खूप क्युरिओसिटी होती की बाबा आपल्याला भारतात एकदा जायचंय. आणि मग त्यांचे सहयोगी ब्रदर्स भाऊ बंद भाऊ आहेत, आपले सहयोगी बहिणी आहेत, त्यांनी त्यांच्या त्यांनी त्यांना सांगितलं की आपण तुम्ही पण एकदा इंडिया टूरला आमच्या सोबत या. आणि मग त्यांनी त्या दिशेनं प्लॅन आउट करायला सुरुवात केली आणि त्या इंडिया टूर सोबत भारतात आहे. कसा एक्सपिरियन्स होता त्या ठिकाणी त्यांचा? तर त्या म्हटल्या की जेव्हा मी फर्स्ट टाइम भारतात आले त्यावेळेस म्हणाले मी जेव्हा एअरपोर्टवर त्या आल्या त्याच वेळेस म्हणजे मला एकच फिलिंग माझ्या हृदयामध्ये आले की मी माझ्या स्वतःच्या घरी आले अशी भावना आली. म्हणून मला एवढ्या दुसऱ्या देशात नाही इकडे भारतात आले तरी मला असं वाटलं की नाही मी परक्या देशात नाही आले, मी माझ्या स्वतःच्या घरी आली आहे. आणि एवढे मला चैतन्याची जाणीव एअरपोर्टमध्येच सुरू झाली की मग मला आठवलं की शिवाजीजींनी जसं सांगितलं होतं की भारतभूमी ही पुण्यभूमी आहे, त्याच्यामध्ये मला प्रचिती आली. मला इतकी डिवाईन व्हायब्रेशन फील व्हायला लागले एअरपोर्टमध्ये. आणि मग ते फॉल इंडिया टूर मध्ये म्हणजे मी आय वॉज जस्ट ब्लेस्ड असं त्यांनी सांगितलं की मला एकदम ब्लेस्ड वाटत होतं की सगळं व्हायब्रेशन. आणि त्या मसुरीला गेल्या होत्या आणि हैदराबादला गेल्या होत्या, ठिकाणी फिरल्या होत्या, पण त्यामुळे मला ह्या देशात आल्यानंतर तो डिफरन्स कळला चैतन्य इथे खूप आहे. आणि त्यांनी अजून एक सांगितलं की इथल्या आया आहेत त्या जास्त प्रेमळ आहेत असतं असं त्या म्हटलं की आपल्या मुलांना इथे त्या भारतीय स्त्री जास्त करून मुलांना मारत नाही, ती जास्त करून मुलांना समजून घेते आणि प्रेमाने वागते. कारण त्यांची आई पर्सनली खूप स्ट्रिक्ट होत्या, त्याच्यामुळे त्यांना ते इथं भारतात आल्यानंतर हे
जास्त करून जाणवलं की इथं जास्त इथल्या ज्या मदर्स आहेत त्या जास्त लव्हिंग अँड केअरिंग आणि मिशन आहेत. अच्छा छान. म्हणजे त्यांनी ते हे पाहिलं की इथल्या असणाऱ्या ज्या काही स्त्री आहेत त्या अधिक प्रेमळ आहेत. हा एक हा हा डिफरन्स हा फरक मारत नाही त्यांच्या मुलांना असं त्यांच्या अशा म्हणत होत्या त्या. अच्छा छान. पण मग कारण त्यांची आई पर्सन खूप स्ट्रिक्ट होती त्यामुळे त्यांना जरासं ते आईला घाबरायच्या त्या त्यांच्या. त्यामुळे त्यांना जेव्हा इथं आल्यानंतर त्या म्हणाल्या की भारताबद्दल मी खूप ऐकलं होतं तर ते मला खरंच जॉयस वाटतं आणि मला आता परत हे कोविड सिच्युएशन सगळं झाल्यानंतर मला पुन्हा भारतात यायची आध्यात्मिक ध्यानासाठी. अरे वा अरे वा छान. पण मग त्यांचं जे काही दैनंदिन जे काही सहयोगाचं जे काही कार्यपद्धती असायची असायची तर त्याबद्दल त्यांनी काय कसं सांगितलं, कशा प्रकारचा त्यांचा दिवस सुरू व्हायचा, कशा प्रकारे ते ध्यान किंवा काय कसं कसं करायचे ते. त्या म्हणतात की सकाळी मी लवकर उठायचे आणि मॉर्निंग मेडिटेशन हा त्यांच्या शेड्यूल मधला एक इम्पॉर्टंट भाग आहे. म्हणजे माझं एव्हरी डे त्यांचं मॉर्निंग मेडिटेशन कॅन्डलिंग नंतर कुचतो श्रीमाताजींचा टॉक हे सगळं त्यांचं शेड्यूल ते फॉलो करतात आणि दर शू बीटिंग दिवसभरामधनं एकदा शू बीटिंग करतात आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणाल्या की त्यांचे एक सात सहजोगी भाऊ बहीण आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड मधले तर ते म्हणे तेवढे सात आठ जण कनेक्ट होतात संध्याकाळी एकत्र आणि श्रीमाताजींचा टॉक ऐकतात आणि मग सायलेंट मेडिटेशन करतात. बर अरे वा छान. ओके. आणि त्या म्हणतात की मग हे शेड्यूल माझं असतं आणि एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की हे त्यांचं सगळं सायलेंट मेडिटेशन झालं श्रीमाताजींचा टॉक वगैरे ऐकला त्याच्यानंतर त्या ते कलेक्टिव्हली सगळ्या वर्ल्डच्या प्रॉब्लेमसाठी बंधनं घालतात आणि प्रार्थना करतात. बर तर ते दररोज ही प्रार्थना करतात. हा वर्ल्ड साठी जे काय वर्ल्डचे प्रॉब्लेम्स आहेत ना एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स असतील आणि कुठले वर्ल्डचे प्रॉब्लेम असतात त्यांचं मेडिटेशन झालं की ते कलेक्टिव्हली हे त्यांचे जे त्यांचा जो ग्रुप आहे ते समाजाच्यासाठी किंवा वर्ल्डसाठी किंवा एन्व्हायरमेंटसाठी जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत त्याच्यासाठी प्रार्थना करून बंधनं घालतात सो दॅट हेल्प होईल सगळ्या समाजाला सगळ्या वर्ल्डला. ओके. पण ऑस्ट्रेलियन कलेक्टिव्हिटी बद्दल काय त्यांनी सांगितलं? ऑस्ट्रेलियन कलेक्टिव्हिटी बद्दल त्यांनी सांगितलं की ऑस्ट्रेलियामध्ये श्रीमाताजींचा आश्रम आहे जिथे श्रीमाताजी खूप वेळेला येऊन राहिलेले आहेत. आणखीन ऑस्ट्रेलियामध्ये ऑनलाईन हे होतं ऑनलाईन पब्लिक प्रोग्राम्स घेतात आता वीकेंडना. आणखीन म्युझिक ही कलेक्टिव्हिटी जी ऑस्ट्रेलियाची आहे जी आपण पण पहिल्यापासून त्यांची म्युझिक ऑफ जॉय ह्या सहयोगांची ह्या टीमची आपण भजनं ऐकत आलो आहे आतापर्यंत. अजून पण म्युझिक ऑफ जॉय ही जी टीम आहे ती म्युझिक थ्रू सहयोगा स्प्रेड करते ऑस्ट्रेलियामध्येच नाही पण ऑल ओव्हर द वर्ल्ड ते सहयोगा स्प्रेड करतात थ्रू म्युझिक. आणि त्यांचे ते म्हणजे आम्ही विकली तरी त्यांचे प्रोग्राम आता सुद्धा आहेत आणि कंडक्ट होत आहेत. आता पण ह्या रिसेंटली मंथ मे एंडला सुद्धा म्हणे त्यांचा एक पब्लिक प्रोग्राम तिथे होणार आहे कलेक्टेड पब्लिक प्रोग्राम. त्या म्हटल्या की मला त्यांना पर्सनली जास्त म्युझिक ऑफ जॉय या टीम बरोबर ट्रॅव्हल नाही करता आलं पण जसे प्रोग्राम होतील तसं त्यांचे सहभाग द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि आश्रम मध्ये तिथं जिथे श्री माताजी यायच्या तिथं आता कलेक्टिव्ह आठवड्यातनं एकदा ध्यान होतं आणि तिथे खूपशे असे दुसरे आश्रम आहेत जिथे सहयोगी एकत्र येऊन राहतात ध्यान करतात असं पण आहे. बर त्या ठिकाणी प्रचार प्रसार कसा करतात त्यांची काय नक्की पद्धत असते प्रचार प्रसार करण्याची?
त्यांनी पद्धत म्हणजे ते म्हणाले की आम्ही असंच आधी पॅम्पलेट्स देतो आणि नंतर विकेंड सॅटर्डे संडेजला मोस्टली सेशन्स घेतात, लोकांनी इन्व्हाइट करून बोलवतात आणि मग सेशन घेऊनच रिअलायझेशन टीम एक्सप्लेन करते आणि मग त्यांची फॉलोअप घेतला जातो नंतरचा. म्हणजे प्रोग्राम झाले सॅटर्डे संडे की नेक्स्ट परत त्यांचा सॅटर्डे संडे असा फॉलोअप रेग्युलर ठेवतात. अच्छा हा. आणि काही मिरेकल्स बद्दल काय काय बोलले? प्लस त्यांचे आणि एक ऑनलाइन कोर्सेस पण कंडक्ट करतात ते सहयोगाचे, जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त नॉन योगीजना माहिती होईल. म्हणजे पब्लिक प्रोग्राम्स तर वीकली असतातच, एक्झिबिशन घेतात, परत आम्ही ऑनलाईन कोर्सेस छोटे छोटे घेतात जेणेकरून त्यांना डिजिटलमध्ये सहयोगाची माहिती, चक्रांची माहिती सहयोग्यांना देऊ शकेल असं. बर, अरे वा, ही एक छान कल्पना आहे ऑनलाईन. आणि त्यांना क्वेश्चन आन्सर सेशन देतात, म्हणजे त्यांना क्वेश्चन आणि क्वेश्चन्स देतात आणि त्यांना नॉन युगीजना त्याची उत्तरं द्यायला सांगतात आणि मग त्याच्यावरनं त्यांना मग असं लक्षात येतं की हा ह्यांना काय काय अडचण आहे आणि मग त्याप्रमाणे त्या ग्रुपला ते सहयोग एक्सप्लेन करतात. ते क्वेश्चन विचारणार आणि नॉन युगीज आन्सर करणार असं पण ही पद्धत पण वापरतात. आणि डिफरंट कम्युनिटीज मध्ये जातात ते, त्या म्हणतात की डिफरंट कम्युनिटीज मध्ये तिथल्या तिथे ज्या त्या कंट्रीज मध्ये जाऊन सहयोगात प्रयोग करतात. अच्छा, पण त्याच्यासोबत आणि आता म्हणा लागले या मंथ मध्ये ते सिडनी मध्ये पण एक्झिबिशन घेणार आहेत या मंथ एंड इटली आणि सिडनी मध्ये. अरे वा छान. त्यांचे मिरेकल्स बद्दल काही सांगितलं का? हो, मिरेकल्स बद्दल त्यांनी सांगितलं. म्हणजे ऍक्च्युली त्यांचे भरपूर सारे मिरेकल्स झालेत म्हटलं ते. त्या हे पण म्हणते की भले म्हणजे मला एवढ्या आश्रम मध्ये राहायला नाही मिळालं किंवा एवढ्या जास्त सानिध्य नाही मिळालं क्षमाताजींचं साकारूपात, पण निराकारामध्ये मला प्रत्येक क्षण श्रीमाताजी माझ्या सोबत आहेत असं म्हणजे मला नेहमी वाटत राहत होतं. आणि श्रीमाताजी मला त्यांचा प्रेझेन्स, श्रीमाताजींचा प्रेझेन्स तिच्या बरोबर नेहमी तिला ते फील व्हायचा. त्या म्हटलं की भले तुम्ही साकार रूपामध्ये श्रीमाताजींबरोबर असाल नसाल, तुम्ही कुठे आश्रममध्ये तुम्हाला जायला मिळेल न मिळेल, पण तुमची जर भक्ती आणि तुमची जर श्रद्धा व्यवस्थित असेल तर मदर इज ऑलवेज विथ यू. श्रीमाताजी प्रत्येक क्षण कुठेही जगात तुमचं सोबत असतात. त्यामुळे त्या म्हटल्या की कधी कधी मला माझ्या फायनान्शियली मी सगळ्या प्रोग्रॅम्सला जाऊ शकत नव्हते, सगळ्या प्रोग्रॅम्सना त्या इटलीला जाऊ शकत नव्हत्या, तरी म्हणे मी सहस्त्रार पूजा आणि गणेश पूजा त्यांनी इटल कबेलामध्ये अटेंड केली होती आणि श्रीमाताजींची सिडनीमध्ये त्यांची शिवरात्री पूजा झाली होती तर ती त्यांना मिळाली होती. तर पण त्या म्हटल्या की इट डझंट मॅटर की तुम्ही किती जवळ राहिलाय आणि किती तुम्हाला प्रोग्राम्स अटेंड करायला मिळाले किंवा तुम्ही आश्रम मध्ये राहिलाय किंवा नाही राहिलाय, तुमचं कनेक्शन, तुमचं ध्यान, तुमचं भक्ती श्रद्धा डिवोशन ह्याच्यावर जास्त अवलंबून आहे. तर त्यांचं तर पहिलं मिरॅकल होतं तर ते त्यांचं ते पायाचंच होतं की त्यांना लहानपणापासून जो कंजनायटल प्रॉब्लेम होता तो तर त्यांनी चालायला लागल्या होत्या त्या, पण तरी पण त्यांच्या मोठ्या मिड 30s मध्ये त्यांना व्हीलचेअरचा सपोर्ट घ्यावा लागेल असं डॉक्टरने सांगितलं होतं आणि ते ऑर्थोपेडिक शूज घेऊन त्या चालू शकत होत्या आणि व्हीलचेअरवर गरज भासणार असं ऍलोपॅथिक डॉक्टरने सांगितलं होतं त्यांना. पण त्या म्हणाल्या की मला सहयोगाच्या सहयोग जसं त्या प्रॅक्टिस करायला लागल्या, व्यवस्थित ध्यान धारणा सुरू केल्यानंतर त्यांचं त्या ऑर्थोपेडिक शूजची पण त्यांना गरज पडली नाही आणि त्यांचा तो पायाचा प्रॉब्लेम कायमसाठी तो बरा झाला असं. आणि दुसरी गोष्ट एक सांगितली की त्यांना असंच इंडिया टूरला यायच्या आधी त्यांना स्लिप झाल्या, पाय घसरला त्यांचा आणि त्या पडल्या आणि त्यांचं फ्रॅक्चर झालं आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर मग त्यांना काळजी वाटायला लागली आता इंडिया टूरला तर जायचं आणि आता फ्रॅक्चरनं मी कशी जाऊ शकणार, तरी म्हणे त्यांनी त्यांचा फेथ होता की नाही क्षमाताजी मला जायचं आहे भारतामध्ये. तर बाकीच्यांनी डॉक्टरने पण सांगितलं होतं अवघड आहे त्यांना जाणं, पण त्या जेव्हा घरी आल्या
त्यांच्या काही सहजांनी त्यांना वायब्रेशन दिले, प्रार्थना केली, त्या दिवशी श्री माताजी त्यांच्या स्वप्नात आल्या, श्री माताजींनी त्यांच्या पायावर वर्क केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा पाय पूर्ण बरा झाला. म्हणजे त्यांचं पेन गेलं, स्वेलिंग गेलं, सगळं गेलं आणि त्या इंडिया टूरला आल्या. आणि इंडिया टूर मध्ये जेव्हा त्या आल्या त्याच्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये एका सहजोगिनीच्या घरी गेल्या होत्या आणि तिथे अचानक काय माहिती नाही अचानक त्यांचा पाय सुजला. आणि सुजल्यानंतर तिथे भारतात आल्यानंतर त्या इंडियन सहयोगिनी सिस्टरने त्यांच्यावर वर्क केलं कॅन्डलने जवळजवळ एक तास. आणि त्याच्यानंतर त्यांच्या पायावर एक ब्लॅक स्पॉट होता, तो पण त्या म्हणल्या की माझ्या स्वप्नातून श्री माताजीने ते माझ्यावर वर्क केल्यानंतर ते पेन आणि ते सगळं निघून गेलं. आणि जेव्हा मी भारतात आल्यानंतर ते एकदम अचानक पाय सुजला आणि फ्लॅरअप झालं. पण त्या सहयोगी सिस्टरने जेव्हा कॅन्डलिंग केली एक तासभर, प्रार्थना केली, व्हायब्रेशन दिली, त्याच्यानंतर म्हणाले की माझं ते पूर्ण निघून गेलं आणि माझी त्यांची इंडिया टूर पण व्यवस्थित झाली. अच्छा, हा जो तुम्ही प्रॉब्लेम सांगितला हा अनुवंशिक प्रॉब्लेम होता का काय नक्की असं खूप क्रिटिकल प्रॉब्लेम होता का पायाचा? हा, त्यांना तिथल्या डॉक्टरनी हा सांगितलं होतं की कंजनायटल म्हणजे लहानपणापासून झालेला प्रॉब्लेम आहे तो, तर तो त्याच्यामुळे त्या चालू पण शकल्या नसत्या ऍक्च्युली, असं त्यांच्या तिथल्या डॉक्टरनी निदान केलं होतं की चालतील का नाही याची पण त्यांना गॅरंटी नव्हती. पण त्यांचं विजा आंटी म्हणतात की त्यांना आता असं सहजोगात आल्यानंतर असं जाणवत आहे की नाही श्री माताजींचं राईट फ्रॉम त्या जन्मापासून ते आतापर्यंत श्री माताजींचं एखाद्या स्पीकरकडे लक्ष असतं, त्यामुळे त्या त्या बरोबर आपल्याला राईट फ्रॉम आपल्या जन्मापासून आपल्याला प्रोटेक्ट करत येतात आणि बरोबर आपल्याला आपली दिशा दाखवून नंतर राईट मोमेंटला आपल्याला सहजोगात घेतात. त्याच्यामुळे म्हणायला लागले कदाचित इतक्या वर्ष मदर मेरीची जी भक्ती केली होती त्यांच्या आजीने, त्यांचा जो विश्वास होता आणि त्या श्री माताजींनी जेव्हा त्या नॉन योगी होत्या तेव्हा पण श्री माताजींचं लक्ष त्यांच्यावर होतं आणि आता सहयोगात आल्यानंतर पण तर काय श्री माताजींच्या अटेन्शन मध्येच असतो आपण जर आपण कनेक्टेड असो तर. त्या म्हणते की मला इतके मिरेकल्स झाले, फायनान्शियली माझी सिच्युएशन सुधारली सहयोगात आल्यानंतर, मला कधीच असं कुठला प्रॉब्लेम आला नाही, प्रॉब्लेम आले तरी तसे सॉर्ट आउट ते सगळं श्री माताजी वर्कआउट करायचं आणि श्री माताजींच्या कृपेत सगळ्या गोष्टी वर्कआउट होऊन माझं लाईफ एकदम जॉयस आणि हॅपी झालं. म्हणजे हे एक गोष्ट आहे की जसं म्हणतो आपण की आपण शोधत आहोत पण त्याच्याबरोबर ती शक्ती सुद्धा आपल्याला शोधते आणि काय म्हणतात की कदाचित त्यामुळेच आपलं आपण सर्वजण खूप नशीबवान आहोत की आपल्याला श्रीमाताजींनी शोधलेला आहे आणि आपल्याला हा सहयोग दिलेला आहे. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की त्यांचं डेली रुटीन जे आहे की ध्यान, मिठपाणी, फूड सोकिंग, प्रार्थना आणि डेली रुटीन मध्ये मी एक पॉइंट ऍड करते तुषार, त्यांनी अजून एक सांगितलं होतं की त्या म्हणते की मी मला जर लेफ्ट साईड जाणवली तर मी ती कॅरी ऑन फॉरवर्ड नाही करत, मी लगेच चेन नॉटिंग करून क्लिअर करत. अच्छा, म्हणजे ते तसंच ठेवत नाही की चला लागले तसंच राहिले नंतर काही नाही लगेच नाही तसंच ठेवत नाही आणि त्यांचं एक होतं की त्या म्हणते की ते आपण हृदयापासून तुम्ही जे ओपन हार्टेडली प्रयोग करता ना श्री माताजींना दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या म्हणते की त्यांची एक प्रार्थना त्यांनी म्हणून दाखवली होती की श्री माताजी ओपन माय हार्ट सो दॅट युअर प्युअर लव्ह कम्स इन माय हार्ट सो दॅट वी कुड सराउंड दिस प्लॅनेट विथ युअर लव्ह. आणि त्या म्हणाले मी जे त्या म्हणतात तुम्ही काही तुम्ही प्रेयर म्हणा किंवा श्री माताजींना थँक्स म्हणा किंवा काही जे म्हणाल ना ते तुम्ही हृदयापासून म्हणा तर ते जास्त तुम्हाला ते फील होईल आणि त्याची ब्लेसिंग जास्त आपल्याला जाणवतात म्हणायला मी. त्यामुळे तुम्ही भले तुम्हाला श्री माताजींची काय बोलायचं असेल, सांगायचं असेल, ग्रेटफुल श्री माताजींचे आभार मानायचे असतील ते काही करताय ते तुम्ही हृदयापासून करा असं त्यांचं म्हणणं आलं. आणि त्या म्हटलं की ती माझी प्रार्थना मी हृदयापासून नेहमी माझ्या घेऊन झाल्यानंतर मी म्हणत. बरोबर, याच्यामध्येच मी एक गोष्ट ऐकलेली होती
एका असंच बाहेर ऐकलेलं होतं की की आई काय करते किंवा आईपर्यंत कधी गोष्ट पोचते. तर त्याचं उदाहरण देताना असं सांगितलं की लहान मुलांचं उदाहरण आहे, लहान मुलगा खेळत असतो, आई तिकडे काम करत असते, पण सगळं खेळून झाल्यानंतर जेव्हा तो मुलगा ओरडतो तर लक्ष जात नाही, पण जेव्हा तो खरंच म्हणतात ना की खरंच जेव्हा ओरडतो म्हणजे रडतो, तर त्याचं जे रडणं आहे ते आई कुठेही असू दे, भले ते त्या बाळापासून खूप दूर पण असू दे, पण तरी सुद्धा त्या तो आवाज आहे तो आवाज त्या आईपर्यंत पोचतो आणि ती आई येते. मग ही एवढं म्हणतात ना ते हृदयातून असणारं जे काही बोलणं आहे, हृदयातून असणारं जी काही प्रार्थना आहे, ती प्रार्थना आईपर्यंत पोचतेच, पण त्याच्यासाठी आपल्याला त्या त्या पद्धतीनं प्रार्थना केली पाहिजे किंवा तेवढ्या ओढतेनं तेवढी ओढ आपल्यामध्ये जर असेल तर ती गोष्ट आईपर्यंत पोचतेच, नाही का? आणि त्यांचा श्रद्धा आणि भक्ती हा हे शब्द त्यांनी म्हणजे त्यांना त्यांनी मला सांगितले की म्हणजे श्रद्धा अँड भक्ती इज व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा. आणि हो मी असं ऐकलेलं होतं की त्यांनी काहीतरी पुस्तक लिहिलेलं आहे त्याबद्दल हो कुठं. हो त्यांनी एक पुस्तक त्यांचं कंप्लीट झालंय आणि दुसरं पुस्तक त्यांनी स्टार्ट केलं लिहायला. तर त्यांनी त्या पहिल्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण पॅटर्न्स ऑफ लाईफ म्हणून त्यांचं पूर्ण प्रवास सहयोगाचं त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं. बर, अरे वा. तर त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी इथून सांगितलं की माझं लाईफ जे काय म्हणतात ते पीसेस ऑफ क्लॉथ सारखं सगळीकडे शॅटर्ड होतं, तुळशी माताजींनी त्याला एक लेस लावून एखाद्या कपड्याला किंवा एखाद्या ड्रेसला कसं जोडून एक ड्रेस बनवतो आणि नंतर त्याला फ्रिल किंवा लेस लावून सुंदर करतो, तसं माझं लाईफ पण टॅटर्ड म्हणजे पीसेस ऑफ क्लॉथ सारखं होतं, पण त्यांना श्री माताजींनी एक छानशी झालर लावून ते सुंदर बनवली आणि त्याच्यात त्यांनी त्यांची जर्नी लिहिलेली आहे. आणि त्यांचं पुस्तक अमेझॉन वर पण ज्यांना सहजोगांना विकत घ्यायचं असेल तर ते अवेलेबल आहे. आणि आता सध्या दुसऱ्या पुस्तकाचं काम त्यांचं चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे मिरॅकल पण यायला लागले होते दुसऱ्या पुस्तकामध्ये. अच्छा, मग ते दुसऱ्या पुस्तकामध्ये काय आहे? दुसऱ्या पुस्तकामध्ये ते म्हटलं की सगळ्या मिरॅकल्स लिहिती आहे ओके. ज्या घडल्यात सहजोगांना त्यांच्या बाबतीतले जे मिरॅकल्स घडले ते लिहिते. आणि बेसिकली ते म्हणते की पहिलं जे पुस्तक आहे ना ते मोस्टली ते म्हणणार होते की मी नॉन सहयोगी लोकांनी वाचून इन्स्पिरेशन घेऊन सहयोग करावा ह्या दृष्टीने लिहिलेला आहे असं अच्छा. असं असं त्यांच्या मनात होतं. पण नंतर मग त्यांनी ते सगळ्या योगी सहयोगी एज वेल एज नॉन योगी असं सगळ्यांसाठी ते पब्लिश करून अवेलेबल केलं ते पुस्तक. आपल्या काही इंडियन सहयोगींनी पण ते पुस्तक विकत घेतलेलं आहे असं सांगत होते ओके अमेझॉन ऑनलाईन. ओके. अजून त्यांनी काय सांगितलं असं काय? अजून त्यांनी सांगितलं की सहजोगा इज नॉट जस्ट अ लाईफस्टाईल म्हटलं तर की म्हणजे तुमचं दिस 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 आपण हे असं सगळं फॉलो करतो. सहजोगा इज नॉट अ लाईफ स्टाईल बट सहजोगा शुड बी अ होल लाईफ. ते म्हणतात की सहजोग म्हणजे तुमचं पूर्ण जीवन तुमचं अस्तित्व असलं पाहिजे, तुम्ही तेवढ्या पुरतं म्हणजे हा दिवसभरात ध्यान केलं, मिठपाणी केलं, हे केलं, असं असाच एवढा सहजोग मर्यादित नाहीये, पण तुमचा प्रत्येक क्षण तुम्ही सहजोगाचं लाईफ जगलं पाहिजे असं त्या म्हणतात. अरे वा, छान छान. सहजोगा इज होल लाईफ नॉट ओनली लाईफ स्टाईल असं म्हटलं की इट्स नॉट जस्ट युअर लाईफ स्टाईल बट इट्स युअर होल लाईफ अँड यू हॅव टू डेडिकेट युअर लाईफ फॉर सहजोगा. आणि त्या म्हटल्या की साक्षात आदिशक्ती आपली आई आहे, त्यामुळे आपण कधीही घबरायचं नाही, उलट सहजोगाचं कार्य चांगल्या पद्धतीनं करायचं आणि सहजोगाचं जीवन जगायचं, कारण साक्षात इतक्या मिलियन लोकांमधून आदिशक्तीने आपल्याला निवडलंय. तो आपण खूप प्रेशस आहोत, आपलं लाईफ खूप प्रेशस आहे आणि ते आपण
आदिशक्तीच्या कामासाठी आदिशक्तीच्या भक्तीसाठी वापरायचं. अच्छा, म्हणजे म्हणजे याचा अर्थ हाच आहे ना की आपण जर डेडिकेटेडली म्हणजे समर्पित राहून जर आपण सहयोग केला श्रीमातेंना वरती श्रद्धा ठेवून, तर आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं ते म्हटले की माझा टेम्परेरी जॉब होता तो माझा सहयोग आल्यामुळं परमनंट झाला, किंवा अजूनपर्यंत तो ते आनंदामध्येच आहेत अजूनपर्यंत एवढे वर्ष सहयोगात येऊन सुद्धा, तर ते फक्त फक्त आणि फक्त ते श्रीमतेप्रती श्रद्धा आणि समर्पण ठेवल्यामुळेच हे शक्य झालं, नाही का? हो. आणि त्या म्हटले की मला म्हणजे कुठल्या गोष्टीची चिंता करावी कधी लागलीच नाही. म्हणे गोष्टी जरी हर्डल्स डिफिकल्टीज आले प्रॉब्लेम्स आले तरी ते आले गेले ते माताजींनी सगळं सॉर्ट आउट करून साथ यायचं माझ्या समोर म्हणायला. त्यामुळे मला कधीच कुठल्या गोष्टीची चिंता वाटली नाही किंवा काय नाही. फक्त म्हणजे जेव्हापासून रिअलायझेशन घेतलंय मी म्हणाले माझ्या लाईफमध्ये सगळ्या ज्या वाईट गोष्टी त्या एका क्षणातच सुटल्या, पण बाकीच्या जे प्रॉब्लेम आपण फेस करतो ना ते सुद्धा आले तरी काही वाटायचं नाही. माताजींनी सगळं ते सॉर्ट आउट करून रेडी ठेवलेलं असायचं आणि त्या म्हणाले मी त्याच्यासाठी असं प्रार्थना पण करायचे नाही, पण तरी पण गोष्टी व्हायच्या मला कधी आर्थिक अडचण आली नाही किंवा काही गोष्टी घडून यायच्या. म्हणजे मला कुठल्या गोष्टीची असं विचार किंवा चिंता करायला लागायची नाही असं. आणि त्याच्या त्या इन्सिडेंट करून पण त्यांनी असे काही मिरेकल्स सांगितले त्यांनी. हा पुस्तकाबद्दल त्यांना अजून एक वाटतं की हे पुस्तक लिहून पुढच्या जनरेशनला त्याचा उपयोग झाला पाहिजे. अच्छा, म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी त्याचा उपयोग होईल. त्यामुळे आणि पहिल्या पुस्तकात तर त्यांनी त्यांचं आधीचं लाईफस्टाईल नंतरचं लाईफस्टाईल आणि कसं सहयोग ते सगळं लिहिलंय आणि आता जे लिहित आहेत ते मिरेकल्स लिहित आहेत. पण त्या म्हणते की मेन ह्या पुस्तकांची जी पुढची पिढी आहे त्यांना ह्याच्यामधनं वाचून काय इन्स्पिरेशन मिळालं तर म्हणजे आय विल फील व्हेरी लकी. अच्छा, ओके. आणि जेव्हा त्या म्हटलं की आपण प्रे करतो ना असे माताजींना, आता त्या रात्री ध्यान झालं काय झालं की त्या प्रे करायच्या ना, तर त्या म्हटलं की नेहमी शिमाताजींना प्रे करायचं की शिमाताजी माझा हार्ट तर तुम्ही ओपन माय हार्ट, कारण तुमचं डिवाईन लव त्याच्यामध्ये येऊ दे आणि पूर्ण ह्या प्लॅनेट मध्ये तुमचं प्रेम पसरू दे म्हणून हृदयापासून प्रार्थना करायची. अँड ती लेट मी फुलफिल दिस, म्हणजे मी हे फुलफिल करू दे असं म्हणून पण प्रार्थना करायची. आणि लेट मी अचीव्ह दिस, की मला या सहयोगामध्ये ती एक स्टेट अचीव होऊ दे म्हणून आपण हृदयापासून प्रार्थना केली. म्हणजे तुमची आध्यात्मिक स्टेट इम्प्रूव्ह व्हायला मदत होते, कारण तुम्ही शेवटी ह्या गोष्टीसाठी सगळं आहे. यू आर अ स्पीकर, आपण साधक असल्यामुळे आपण हे अचीव्ह करायसाठी आपल्या आत्म्याच्या आनंद इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर. आणि जेव्हा म्हणे मी अशी प्रार्थना करते ना तेव्हा म्हणे माझं पूर्ण हृदय फुल ओपन होत आणि मग म्हणे मला जो जॉय आणि व्हायब्रेशन जे फील होतात ते मी एक्सप्रेस नाही करू शकत. अगदी अगदी बरोबर बरोबर. आणि नेहमी प्रार्थना करायची म्हणाले की शिमाताजी तुम्ही कम्प्लिटली माझ्या हार्ट मध्ये या, बस मला काही नाही. अच्छा, सुंदर, खूप सुंदर. त्यांची आपण जेव्हा तुषार तुम्ही पण होतात तर त्यावेळेस आपण त्यांना ते इंग्लिश मध्ये ती प्रेयर म्हणायला लावलेली आठवत. हो. आणि ती प्रेयर म्हणत असताना ते जे व्हायब्रेशनचा जो काही फ्लो होता तो एक खूप जबरदस्त होता, म्हणजे तो अनुभवणारच पाहिजे असा तो व्हायब्रेशनचा काय म्हणतो गती होती. हो. बरोबर. पण हेच आहे ना की म्हणतात ना की श्रीमाताजींनी आपल्याला जसं सांगितलं की तुमच्यामध्ये ते प्रेमळता आली पाहिजे, तो प्रेमभाव आला पाहिजे, तरच ह्या संपूर्ण विश्वाला. कारण आपल्या आईनं पण तेच दिलं ना ताई, श्रीमाताईने पण हेच दिलं, प्रेमच दिलं ना. हो तेच ना, पूर्ण वर्ल्ड मध्ये दिलंय. भारत सोडून श्रीमाताजी किती देशांमध्ये फिरल्या आणि त्यांचं जे टॅटर्स ऑफ लाईफ जे पुस्तक आहे ना फर्स्ट पुस्तक, तर त्या म्हणते की तो म्हणे माझा राईट फ्रॉम द बीच वर जसं
राईट फ्रॉम द बीच टिल द सहज योगा, ही पूर्ण जर्नी त्यांनी सांगितली आहे त्या पुस्तकामध्ये. हा, त्यामुळे त्यांची इच्छा, त्यांना असं वाटतं की नॉन योगीजनी सुद्धा, कारण तिथल्या कल्चरमध्ये, तिथल्या संस्कृतीमध्ये जे लोक जसे ब्रॉटअप झाले, तर त्यांनी हे वाचून त्यांना इन्स्पिरेशन येऊन असे सहयोगात लोक सहयोगी आले, सहदत आले, अशी त्यांची शुद्ध इच्छा आहे. बरोबर. अच्छा, पण व्हॉट इज, काय म्हणतात, ह्या सर्व जो काही सेशन झाला, ह्या सर्व सेशन नंतरची तुमची भावना काय होती? तुम्ही काय घेतलं किंवा तुम्ही काय निवडलं की अरे हा यार ही गोष्ट मला खूप जबरदस्त वाटली, असं काय काय असं वाटलं? पहिली म्हणजे त्यांचं डिवोशन, त्यांची भक्ती आणि श्रद्धा. सेकंड त्यांचं डिवोशन आणि डेडिकेशन, त्या डेली त्यांचं मॉर्निंग मेडिटेशन, क्लिअर ध्यान, लक्ष्मी माताजींचा टॉक, हे ते रेग्युलर फॉलो करतात. म्हणजे किती त्यांचं समर्पण आणि डेडिकेशन आहे, की तपस्या आहे, त्या फॉलो करतायत रेग्युलरली. आणि प्लस त्या तेवढं फॉलो करून पण एक रिस्पॉन्सिबल, आपण एक रिस्पॉन्सिबल सिटिझन, नागरिक म्हणून या समाजाचे देणे लागतो, म्हणून त्या एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम साठी सुद्धा प्रार्थना करतात. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक सुंदरचं मिरॅकल सांगितलं, की ते म्हणाले की त्यांना आवड होती की बीचवर जायचं, शिबिर करायचं, तिथे समुद्र किनारी शांत, कुठे तिथे कोण नसेल तिथे ध्यान करायचं. तर त्यांनी त्या अशाच एक दिवशी बीचवर गेल्या होत्या इव्हिनिंगला, आणि तिथे शुबिटिंग, त्यांना सगळ्या एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स वर त्यांनी शुबिट केलं होतं, तिथं जे प्रॉब्लेम्स आहेत एन्व्हायरमेंटचे. तर त्यावेळेस ते म्हटलं की माझ्याकडे लॅपटॉप नव्हता, काहीही नव्हतं, म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी, जी मॉडर्न टेक्नॉलॉजी काय असते ती जवळ काही नव्हती. तर फक्त तिथे बसून शुबिट केलं त्यांनी प्रॉब्लेम्सवर, मेडिटेशन केलं, आणि एक दोन तासानंतर त्या घरी आल्या. आणि घरी आल्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांचा लॅपटॉप खोलला, तर त्यावेळेला त्यांना सगळे मेल्स यायला लागले, की अरे तू जो मेल फॉरवर्ड केला होता त्यांच्या फ्रेंड्स तो कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या देशामधनं, की तू जो मेल फॉरवर्ड केला होता की आपण एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम साठी आपण शुबिट करू, प्रार्थना करू, ते आम्हाला खूप आवडलंय आणि आपण जेन्युइनली ह्या गोष्टींवर वर्क करू. मग त्यांनी असं वाटलं की अरे मी तर लॅपटॉप पण घेतला नव्हता, काहीच बरोबर नव्हतं, मी फक्त शुबिट केलंय आणि हे सगळं मेलवर गेलं कसं? हा, त्या म्हणजे की इट वॉज जस्ट अ मिरॅकल, कारण ही गोष्ट त्या आणि एक तिथं त्यांनी काय जे लिहिले असतील सगळे प्रॉब्लेम, पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल, त्यानंतर मोस्टली ज्या आमच्या तिथे जे प्रॉब्लेम वाटत होते ते मी लिहून शुभित करत होते. पण हे बाकीच्या लोकांना मेल तो गेला आणि त्यांचे फीडबॅक कसे काय यायला लागले, आर व्हेरी गुड, दॅट इट्स अ गुड आयडिया दॅट वी शुड डू शुबिट फॉर एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम विच इज बिकमिंग अ मेजर इश्यू नाव डेज. तर हे कसं काय, मी काय लॅपटॉपवर कोणाला मेल पाठवलेला नाही, काय नाही, आणि तरीही लोकांना हा मेसेज फॉरवर्ड गेला आणि लोकांचे त्याच्यासाठी फीडबॅक आले. त्यामुळे त्या म्हणतात की हे एक मोठं मिरॅकल झालं. आणि अजून एक मिरॅकल त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्या तिथं त्यांच्या सिटी गावामध्ये पब्लिक प्रोग्राम होणार होता. तर आवाज येतोय? हो येतोय. हा, तर त्यांच्या गावामध्ये एक पब्लिक प्रोग्राम होणार होता, तर त्यावेळेस त्यांना जायचं होतं, म्हणजे त्या कुठे बाहेर होते आणि त्यांच्या घरामध्ये, घराच्या तिथे प्रोग्राम होणार होता घरी. तर मग काही सहयोगी येऊन ऑलरेडी तिथे हजर होते, प्रोग्राम आहे म्हणून, पण ह्यांना ह्या कुठेतरी अडकल्या, स्टॉर्म आला आणि कुठे दगड वगैरे पडली, त्यामुळे त्या म्हटल्या की मम्मी पोचू शकत नव्हते त्या रोडनं, त्या रोड ब्लॉक झाला होता, म्हणून त्यांनी थोडा वेळ वाट बघितली. मग त्यांना असं मनात वाटलं की अरे आता ह्यांना मला कळवावं पण लागेल की प्रोग्राम तुम्ही चालू करा, आणि मी असे स्टॉर्म आणि इथे स्टॉर्म चालू झाला आणि मी ऑन द वे अडकलेली आहे. तर मग म्हणून त्यांनी फोन घेतला आणि त्यांना त्यांच्या ह्यांना एका सहयोगाने फोन लावला, की असं काय, आय एम व्हेरी सॉरी, आणि तुम्ही प्रोग्राम स्टार्ट करा आणि मला काय म्हणजे वेळेत यायला जमलं नाहीये. तर ते म्हणत अरे इट्स ओके, तू ऑलरेडी आम्हाला फोन करून सांगितलं होतं की तू येत नाहीये,
स्टॉर्म आहे आणि दगड रॉक पडलेत रस्त्यावर आणि मी मला थोडासा वेळ होईल. मग त्या म्हटलं की अरे मी तर फोन केला नव्हता, पण म्हणे ऑलरेडी त्यांना फोन गेला. म्हणजे इट्स अ मिरॅकल, मी फोन न करता ऑलरेडी त्यांना माझ्या नावाचा फोन गेला की असं तुम्ही अडकली आहे स्टॉर्म मध्ये आणि तुम्ही प्रोग्राम चालू करा, मी थोड्या वेळाने तुम्हाला जॉईन होईल. तर एक मोठा मिरॅकल सांगितलं त्याने. पण अशा भरपूर सारे मिरॅकल्स आहेत. तर म्हणे आय वुड लव्ह टू शेअर इट इन द सेकंड एपिसोड. अच्छा, त्यांनी मला एक रिसेंटली एक अनुभव सांगितला की हे जेव्हा आपलं रेकॉर्डिंग झालं इंग्लिशमध्ये तेव्हा त्यांनी रिक्वेस्ट केलेली होती की मला ते पाठवून दे, मला ते ऐकायचं आहे की काय नक्की झालं. आणि खरं सांगायचं जर झालं तर ज्यावेळी रेकॉर्डिंग आपलं चालू होतं त्यावेळी मला त्यांचा जो आवाज होता तो आवाज ऍक्च्युली मला तो व्यवस्थित वाटत नव्हता. आणि मला असं वाटत होतं की थोडासा डिस्टर्बन्स येणार आहे आणि विच म्हणतात ना की ते क्लिअरली ऐकू येणार नाही असं एक थोडासा माझा डाऊट तयार झालेला. पण मग म्हटलं की ठीक आहे बघूया आपण रेकॉर्डिंग तर करून घेऊ, लेट सी की ठीक आहे येतोय. आणि जेव्हा रेकॉर्डिंग केल्यानंतर जेव्हा मी आवाज बघितला तेव्हा आवाज इतका सुंदर आला, म्हणजे आता सर्वांनी ते ऐकलं असेल तर आवाज एकदम खूप व्यवस्थित. पण ऍक्च्युअल मध्ये आवाज असा होता की खूपच लो टोन मध्ये होता आणि रफ असा होता, पण ऍक्च्युअल मध्ये तसा आवाजच नाही. तो आवाज एकदम पूर्ण एकदम सॉफ्ट आणि क्लिअर जे काही टोन आहे तर ते जाणवते. आणि हे जेव्हा मी त्यांना ऐकायला दिलं तर त्यांनी पहिल्यांदा हे म्हटलं की हा माझा आवाजच नाही. इट इज इम्पॉसिबल, म्हणजे अशा स्वरूपाचा आवाज माझा असू शकत नाही. देअर मस्ट बी समथिंग, म्हणजे दुसरं काहीतरी असणार आहे. आणि म्हणजे हे हा एक खूप मोठा मिरॅकल आपल्या सर्वांसमोर घडला की काय कितपत काळजी असते शिवाय त्यांना आपल्या सर्वांची. हो, आणि आपण सहयोगाचं कार्य करताना अशी माताजी कधी आपल्याला कुठली अडचण येऊ देत नाही. हो हो, आणि अजून ऍड एक करायचं होतं आहे मला. जेव्हा त्यांनी म्हटल्या ना की त्यांनी बिल्डिंग जर केलं होतं एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम साठी, तर ज्या वेळेला ते शूबिटिंगला बसल्या होत्या ना आणि त्यांच्या मेलवरनं जे मेसेजेस गेले होते काही सहयोग्यांना ते टायमिंग एकच होत. बापरे. हा, तर ते म्हणे की एवढं मिरॅकल, म्हणजे मला स्पीचलेस झाले होते म्हणाले मी. कारण ते मी ज्या वेळेस क्युबिटिंगला बसले ती वेळ आणि ती वेळ जेव्हा घरी लॅपटॉप आहे त्या मेल गेले कसे काय गेले म्हणे मला काही माहिती नाही, पण ते टायमिंग आणि हे टायमिंग एकच होत. आणि ते म्हणे कुठं कुठं गेले, फिनलँडला काय गेले, फिनलँडच्या काही सहयोग्यांना ते गेले मेल, ऑस्ट्रेलियाच्या काही सहयोग्यांना, काही 3-4 देशांमध्ये ते मेल तिच्या ओळखीच्या सहयोग्यांना गेले. बरोबर. मी या गोष्टीमध्ये विचार हा करतोय की डेली त्यांचं जे काही ध्यान आहे, मिठपाणी आहे, श्रोत्यांचे जे काही उपदेश दररोज ऐकणं असेल, पण त्याच्या सोबतीला ह्या संपूर्ण वैश्विक प्रॉब्लेमचा सुद्धा, वैश्विक जे काही प्रश्न आहेत त्याबद्दलच असणारी त्यांची म्हणतात ना की ओढ, तळमळ, तर ती तळमळ कदाचित ह्या गोष्टीमुळे कदाचित आतापर्यंत त्यांना सहयोगामध्ये एवढं स्थिर ठेवण्यासाठी राहिलेले आहेत असं मला वाटतं. हा, हो, डिवाईन वर्क, शेवटी परमेश्वराला पण डिवाईन वर्क म्हणजे ब्लेसिंग असतातच ना. तुम्ही जेव्हा सगळ्या समाजासाठी जर एखादी चांगली गोष्ट करत असाल तर बरोबर. म्हणजे आपल्याला, म्हणजे मी असं विचार करते नाही यार, आपल्याला सुद्धा वैश्विक लेवलवरती प्रार्थना करणं गरजेचं आहे. वैश्विक प्रॉब्लेम वरती प्रार्थना रेग्युलरली करणं गरजेचं आहे की नाही शिवा त्याची या विश्वामधले जसं पर्यावरणाशी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवरती प्रार्थना करणं. आणि कदाचित हे प्रार्थना जर आपण केले तर अजून शिवा त्यांना खूप आनंद पण वाटेल ना. हो, की माझे इन्स्ट्रुमेंट करतायत. बरोबर. त्याच्यामुळे बरोबर आहे. आणि खरंच म्हणजे भारतासारख्या म्हणतात ना की संस्कृती प्रधान देशामध्ये आपण सर्वजण राहतोय,
तरी सुद्धा आपल्याला ह्या एवढ्या छोट्याशा गोष्टी आपल्याला इतर लोकांकडून, विदेशातील लोकांकडून आपल्याला शिकायला मिळत आहेत. म्हणजे हे आपल्या सर्वांसाठी एक भाग्याची पण गोष्ट आहे, आणि ते थोडस आपल्यासाठी एक शिकवणूक देणारी पण आहे की नाही यार मी कुठं आहे, मग आपण कुठं आहे, एवढं सगळं असून सुद्धा मग आपण का करत नाही. आपण त्यांना बेस नसताना त्या लोकांनी एवढं करून केलं करतायत, आणि आपल्याला तर अध्यात्माची बेस आहे आपल्या भारतात. बरोबर. पण एक गोष्ट बघितली जसं ताई त्यांच्याबद्दलच, की जसं आई ओरडते जसं सांगितलं की आई खूप स्ट्रिक्ट होते, त्यांच्यामध्ये डिटॅचमेंट अटॅचमेंट ही जाणवत नाही. दे आर व्हेरी, म्हणजे ते खूप डिटॅच आहेत, म्हणजे अलिप्त असतात, अलिप्त होतात लगेच. त्या मला स्वतंत्र म्हटलं ना की म्हणे मी कधी माझ्या आई वडिलांना रिअलायझेशनच्या प्रोग्रॅमला मी घेऊन गेले, पण मी त्यांना फोर्स नाही केला किंवा त्यांनी मला कधी फोर्स नाही केला की तू हे करू नको. आणि मी त्यांना प्रोग्रॅमला घेऊन जायचे. म्हणे एकदा श्री माताजी सिडनीमध्ये आल्या होत्या, तर त्यावेळेस सुद्धा म्हणे माझी आई आली होती माझ्यासोबत रिअलायझेशन घ्यायला, पण त्यांची सेफ होती. पण पूजा पण आता त्या म्हणे मी छोट्या छोट्या पूजा घरात करायचे, त्यावेळेस माझी आई मला जॉईन व्हायची पूजेसाठी. पण ते म्हणाले मी अडकले नाही, आता त्यांची मुलगी पण सहयोग करत नाहीये, पण त्या म्हणाले मी माझा एम, माझं जर्नी, माझा पाथ मला समजलाय, मी तो फॉलो करतो. अच्छा, हे खूप सुंदर गोष्ट आहे की ठीक आहे इथं करतायत नाही करतायत ठीक आहे, पण याचा परिणाम आपल्या वैयक्तिक प्रगतीवरती अजिबात होता कामाने नाही. त्यांनी ते वैयक्तिक जीवनावर होऊ दिला नाही. एकदा म्हणे सहयोगाची हे पकडली नाही, ते म्हणे मी मग मी दिलो ती बाग. आणि अजून एक त्यांनी मिरॅकल सांगितलं त्यांच्या वडिलांचं. ऍक्च्युली ते म्हणायला लागले की त्यांच्या घरी एक सहयोगी दादा येणार, सहयोगी काही ब्रदर सिस्टर येणार होते गणेश पूजा छोटीशी घेऊया म्हणून. तर ते म्हणे आपण कलेक्टिव्ह मुलांसाठी ही पूजा घेऊ त्यांच्या कोणाच्या लिझा आंटीच्या घरी, जण मिळून इनोसन्सच्या आड येणाऱ्या सर्व बाधा म्हणून, मुलांच्या इनोसन्सच्या आड येणाऱ्या सर्व बाधा जाऊ देत. त्याच्यासाठी त्यांनी ठरवलं की आपण छोटीशी कलेक्टिव्ह गणेश पूजा लिझा आंटीच्या घरी घेऊ. म्हणून हे 5-6 जण सगळे सहयोगी एकत्र आले, आणि त्यांनी श्री गणेशांची श्री माताजींची गणेश स्वरूपामध्ये छोटीशी पूजा घेतली. आणि त्यावेळेस त्यांचे वडील, लिझा आंटीचे वडील हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांना ऍक्च्युली लंग कॅन्सर झाला होता, त्यांचं एक लंग अँप्युट केलं होतं, काय ऑपरेशन झालं होतं एका लंगचं, आणि त्यांचं आता दुसरं त्यांना हर्निया डेव्हलप झाला होता. म्हणून त्यांना डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला हर्नियाचं सुद्धा ऑपरेशन करावं लागेल. तर हे त्यांचे वडील आणि आई हॉस्पिटलमध्ये होते आणि ह्या घरी होत्या, आणि ह्या त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी ती पूजा केली गणेश पूजा. आणि त्यावेळेस त्या म्हणजे की मी माझ्या मनात सुद्धा आलं नाही की मी प्रार्थना करावी माझ्या वडिलांसाठी, किंवा माझ्या अटेन्शन मध्ये पण नाही आलं. आम्ही ही पूजा कलेक्टिव्हली मुलांसाठी, मुलांच्या इनोसन्ससाठी आम्ही ठरवली होती करायची श्री माताजींना प्रार्थना. त्यामुळे म्हणे माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही की माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मी माझं अटेन्शन जावावं, किंवा चित्तात सुद्धा आली नाही म्हणायला लागली ह्या गोष्ट. पण जेव्हा मी दुसऱ्या दिवशी म्हणायला लागली मी हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेले, त्यावेळेस तिचे वडील आणि आई म्हणायला लागली अगं तू व्हॉट यू डिड, काय केलंयस तू? तर ती म्हणाले काय झालं? तर म्हणायला लागले हर्निया पण गेला, डॉक्टरने सांगितलं हर्निया तुमचा टोटली डिसअपिअर झालेला आहे आणि तुम्हाला हर्नियाचं ऑपरेशन करायची गरज नाही आहे. तर त्यावेळेला म्हणायला की माझ्या लक्षात आलं की जी गणेश पूजा आम्ही छोटीशी घरामध्ये घेतली होती शमातेजींची, तर त्या गणेश पूजेचे आशीर्वाद म्हणा, शमातेजींचं अटेन्शन म्हणा, काय म्हणा, ते माझ्या वडिलांचं मुलाधार चक्र क्लिअर झालं आणि त्यांचं हर्निया डिसअपिअर झाला. योगक्षेम वाहमेव. हा तेच ना, त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की हिने काहीतरी, म्हणजे ह्या आदिशक्ती माताजींच्या मुळेच हे सगळ्या गोष्टी घडत आल्या. कारण त्यांचं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन आहे म्हणून ह्या हॉस्पिटलमध्ये निघाल्या होत्या की आता ऑपरेशन आहे वडिलांचं हर्नियाचं. सो ही शेअर बॉन, आणि ते पूर्ण हर्निया टोटली डिसअपिअर झालं आणि ऑपरेशन टळलं. तर मग त्यांच्या आई वडिलांनी एक्सेप्ट केलं की दिस इज बिकॉज ऑफ श्री माताजी.
आणि दुसरी गोष्ट म्हणा लागले की मग नंतर त्यांची ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेल्या तर मग त्यांच्या वडिलांची पण त्यावेळेस त्यांना मनात आलं की त्यांची प्रार्थना करावी, कुंडलिनी चढवावी, रिअलायझेशन त्यांना द्यावं. तर त्या अशा लांब बसून बघत होत्या त्यांच्या वडिलांकडे. तर त्यांची आई म्हणाली की नाही तू जवळ जा त्यांच्या. आणि मग त्यांनी शिमाताजींचा म्हणजे एक त्यांचा हात शिमाजी आपल्या हातात घेतला आणि एक हात शिमाताजींकडे फोटो ठेवून शिमाताजींकडे ठेवला आणि नंतर व्हायब्रेशन दिले. तर त्या म्हटल्या की त्यांच्या ऑटोमॅटिकली त्यांचे वडील बेडवर होते, त्यांच्या वडिलांचे दोन्ही हात त्यांनी स्ट्रेच केले. जसं आपण व्हायब्रेशन घेतो जागृती देताना आपण तसं साधकाला सांगतो की हात पाम्स तुमचे स्ट्रेच करा, तसं त्यांनी केलं आणि मग त्यांना ती व्हायब्रेशनची जाणीव झाली आणि मग त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये त्यांना ती एक चमक दिसली, ती एक रिअलायझेशन त्यांना त्यावेळेस मिळून गेलं त्यांच्या बाजूने. खूप 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 सुंदर ताई. म्हणतात ना की जेव्हा त्यांचं दुसरा जेव्हा आपण घेऊ सेशन तेव्हा अजून खूप सारी माहिती आणि खूप सारे इतके सुंदर सुंदर अनुभव, सिम्पल एकदम साधेच अनुभव आहेत पण ते एवढे अर्थपूर्ण आहेत आणि त्यातून मिळणारा जो काही संदेश आहे, त्यातून मिळणारी जी काही शिकवणूक आहे ती डेफिनेटली आपल्या सर्वांसाठी एक सबक असेल आणि आपल्यासाठी ते एक शिकवणूक म्हणून असणारच आहे. तर त्याच्यामुळे आणि हो आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला पण आईच्या बाबतीत पण तसाच अनुभव झाला होता. कारण त्यांना नेहमी त्यांच्या आईची अशी भीती वाटायची की त्या स्ट्रिक्ट आहेत म्हणून. तर पण जेव्हा म्हणायला लागल्या एक विशेष माताजींच्या समोर त्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या आईचं पण असं हा ही माझी मदर म्हणून शिमाताजींना जेव्हा सांगितलं तेव्हा शिमाताजींनी त्यांना सांगितलं की तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये बघा तुम्ही असं म्हटलं त्यांना. आणि त्यावेळेला त्या म्हटल्या की मला इतक्या वर्षात त्यांच्या आईच्या डोळ्यांमध्ये जी करुणा म्हणा किंवा जे कम्पॅशन प्रेम जे दिसलं नव्हतं ते त्या दिवशी दिसलं. कारण त्या म्हणाले की म्हणजे आई जरा स्ट्रिक्ट असल्यामुळे थोडस एक दडपण असायचं त्यांना. पण ह्याच्यामुळं श्रीमाताजींनी जेव्हा सांगितलं तर त्या श्रीमाताजीने त्यांना ते फील करून दिलं की त्यांच्यामधली ती करुणा शक्ती त्यांच्या आईमधली जागृत झाली आणि त्यांना म्हणाले मला माझी आई एकदम इनोसेंट बालकात समान वाटल्यामुळे. आणि मग म्हणजे आमच्या दोघींचा म्हणजे तो बॉन्ड आणखीन घट्ट झाला, अजून चांगला झाला. खूप सुंदर. आणि त्या तेच म्हणत होत्या की तुम्ही नेहमी मेक युअर लाईफ अ पूजा अँड ऑफर टू शिमाताजी. तुमचं लाईफ तुम्ही एक चांगलं जगलं पाहिजे आणि ते एक ऑफरिंग झालं पाहिजे तुमचं स्वतःचं लाईफ एक शिमाताजींसाठी. नो मॅटर म्हणजे कोण काय म्हणेल. आता तुम्ही त्यांना हे पण विचारलं होतं की तुम्हाला काय वाटतंय आजकालचा सहयोग किंवा आधीचं जनरेशनचं तेव्हाचं नसतं. तर त्या म्हणाल्या मी ह्या बाबतीत जास्त काय बोलू शकत नाही पण मी एवढंच सांगेन की आधी शक्ती तुमच्या बरोबर आहे. त्यावेळेस जुने आधीच्या काही थोडे लोक होते साकार रूपामध्ये, त्यावेळेस आम्हाला माताजींनी त्यांना डिटेल सहवास मिळाला. पण तरी पण त्या म्हणाल्या की ते डझंट मॅटर, तुम्ही आदिशक्तीची मुलं आहात, तुम्ही कधीही कोणाला घाबरायचं नाही, कुठल्या पॉलिटिक्समध्ये पडू नका, कुठल्या ह्याच्यामध्ये पडायचं नाही, फक्त श्रीमाताजींचे प्रिन्सिपल फॉलो करत सहज जागा असं त्यांनी न्यू जनरेशनसाठी आणि नवीन येणाऱ्या साधकांसाठी त्यांचं एक मत सांगितलं की यू डोंट हॅव टू वरी अबाउट. आणि श्रीमाताजींनी तुम्हाला खूप साऱ्या शक्त्या दिलेल्या आहेत, त्याचा वापर करून तुम्ही सहयोगाचं कार्य न्यू जनरेशननं खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि त्या म्हटलं की महासमाधीचं पण त्या म्हटलं की भारतात श्रीमाताजींची महासमाधी आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा त्या म्हटलं की इट्स व्हेरी त्या म्हणतात ते प्रेशियस आणि आपल्यासाठी साक्षात आधी शक्ती आहे तर आपल्याला कशाचीच घाबरायची गरज नाही. आणि युवा शक्ती द फ्युचर जनरेशन सो दे शुड अंडरस्टँड. ते म्हणा की युवा शक्तीने हे समजून घेतलं पाहिजे की आपली आई आदिशक्ती आहे, शी हॅज गॉट ऑल द पॉवर, जस्ट डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड बाय एनी पॉलिटिक्स ऑर एनी थिंग अँड जस्ट फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ सहजोग अँड फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ वॉट श्रीमाताजी हॅज टोल्ड. श्रीमाताजींनी सांगितलं
एकदम एकदम बरोबर, छान ते. पण ओवरऑल सगळं खूप उपयोगी आणि खूप छान माहितीशीर झालं, नाही का? हो, आणि माहितीशीर झालं. आणि आपल्या आपल्याला शिकलं ऍक्च्युली प्रत्येक, आपण जे सहजोगांशी आपण आतापर्यंत बोललो, एक्सपिरियन्स डिवाईन, जे आतापर्यंत एपिसोड झाले, ह्या प्रत्येक सहजोगीने जे काही शेअर केलं, हे प्रत्येकांकडनं आपल्या सर्वांना काही ना काही शिकायला मिळालंय आणि आनंद मिळालाय. प्रत्येकाचे एक्सपिरियन्स, प्रत्येक एपिसोड मधनं आपल्याला तो आनंद आणि तो जॉय तर मिळालेलंच आहे. आणखी आता तुम्ही आपण जे श्रीमातेंच्या कृपेत हे कोरोना सहयोगांचं जे चालू झालं, तर त्याच्यातनं पण आपल्याला भरपूर काही शिकायला मिळेल, आमीन. असं मातेंच्या चरणी प्रार्थना. नक्की नक्की, ठीक आहे ताई, ओके चालेल मग. ओके, जय श्रीमातेजी. जय श्रीमाताजी. खूप सुंदर सेशन झालं आणि इट वॉज रिअली खूप सुंदर व्हायब्रेशन्स अनुभवास होते. हो, आपण थँक थँक यू टू श्रीमाताजी. आजच्या प्रत्येक वेळेला आपल्याला श्रीमाताजी गाईड करतात आणि ती घडून येतात. श्रीमाताजी डज इट ऑल. थँक्यू राईट राईट, श्रीमाताजी अगेन अँड अगेन. जय श्रीमाताजी. जय श्री.